घ्या. आता पेन्शन मला द्याल ना? हो, पण त्यासाठी रामजीना आणखी एकदा हस्ताक्षर करावे लागतील. रामजी, या हस्ताक्षर करा. साहेब, धन्यवाद. आणि हो, इथून पुढं मीच येणार पेन्शन घ्यायला. तर लक्षात ठेवा, रामजींची पत्नी जिजाबाई रामजी सकपाळ. बरं, ठीक आहे. धन्यवाद. चला. वा जिजाबाई वा, हे झालं ना जिजाबाई सारखं काम. शेवटी पेन्शन घेऊनच शांत झाली. हेच माझं घर आहे आणि हे माझे पती. यांचीच तब्येत बरी नसते म्हणून यांची पेन्शन हवी आहे मला. तुम्ही नेहमी म्हणता ना की मी या सर्वांना आपलं मानू, पण आज आत्ता आधी बघायचंय मला की हे सगळे मला किती आपलं मानतात. आणि जर मानतात तर त्यांनी सांगावं तुम्हाला. बाबा, मला असं वाटतंय की तुम्ही हे लिहून द्या की तुम्ही तुमची पेन्शन ह्यांना देत आहात. पण भीमी बरोबर नाहीये. तुम्हाला माझी शपथ देऊन टाका बाबा, तुमची पेन्शन ह्यांना. अरे काय येड्यावानी बोलता तुम्ही सगळे. बाबा, तुम्हाला माझी भी शपथ देऊन टाका. बाबा, तुम्ही लिहून द्या तुम्हाला आमच्या चौघांची शपथ. जिजाबाई. नाही जिजाबाई, हे तू एकदम चुकीचं केलंयस. याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार, नक्कीच मिळणार. रामजी, रामजी शांत हो, राग करू नकोस. कसं शांत हो मी? दोन्ही सुना, दोन्ही पोरांनी मिळून मला दोषी बनवलं. बघितलंस ना तिकडे कशी शपथ दिली मला. एवढा पण विचार नाही केला की मला काय वाटते, माझी काय इच्छा आहे. असं झालं तर काय होणार आहे? रामजी, तुझे मुलं लय धैर्यवान आहेत बघ. ते त्यांची त्यांची जबाबदारी सांभाळू पाहत आहे. म्हणूनच जाऊ दे शांत हो तू. जाऊ देऊ? कसं काय जाऊ देऊ? मी अजून जिवंत आहे. आतापासून ते जबाबदारी का सांभाळतील? शपथ दिली मी त्या चौघांना कधी माफ नाही करणार, कधीच माफ नाही करणार. ठीक आहे, नको माफ करू. पर रामजी, तुझे पोर दुसऱ्यांच्या पोरांपेक्षा वेगळे आहेत. आजच्या येळामध्ये लोकांची पोरं आपल्या बापाच्या संपत्तीसाठी एकमेकांचा जीव सुद्धा घेतात.
पर तुझ्या दोन्ही पोरांनी, तुझ्या दोन सुनांनी तुझ्या पेन्शनचा आनंदानं त्याग केलाय बघ. रामजी, असे पोरं आपलं किस्मतवाल्याला भेटतात. अरे काय माहीत, हे सगळं बघून जिजाबाईंचं पण मन परिवर्तन होईल. जो हक्क मला मागून नाही मिळाला, शेवटी तो मला घ्यावाच लागला. आता माझ्या मनाला शांती मिळाली. इतकी पण वेडी नाहीये मी की ज्या लोकांमुळे आयुष्यभर वैतागले होते त्यांचं माझ्या पतीकडून चार ओळी लिहून घेण्याने मी त्यांचे उपकार मानू. त्यांना वाटत असेल मी त्यांचं लाड करेन, जीव लावेन. मुळीच नाही, चूक आहे त्यांची. अन भीम, तुला तर मी कधीच जीव नाही लावणार. नका करू प्रेम माझ्यावर कधी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बाबांना कधीही पैशांसाठी कधी तरसवू नका. धमकी देतोयस? नाही, फक्त सांगतोय. आणि जर कधी मला हे जाणवलं की तुम्ही माझ्या बाबांना पैशांसाठी तरसवलंय तर लक्षात ठेवा, मी काहीही करू शकतो. काही म्हणजे? काहीही म्हणजे काहीही. ठीक आहे भी, मग एक वचन दे, या पेन्शनच्या पैशांमधून एक रुपया बी घेणार नाहीस. मग तुझ्या बाबांचे खर्च देईन मी, मुळीच नाही रडवणार त्यांना. आणि तुझ्या बायकोची शपथ खाऊन बोल, तू या पैशांमधून स्वतःसाठी एक भी पैसा मागणार नाहीस. शपथ घे की? मी ह्यांची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. मी ह्यांना पेन्शन मधला एक पैसा बी नाही घेऊ देणार. जिजाबाई, वाह. वाह पोरा, शाबास. बापाच्या पाठीमागून त्याच्या आणि त्याच्या कमाईचा व्यवहार करताय. पण माझी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, या म्हाताऱ्या रामजीकडं फक्त पेन्शन नाही, हिम्मत पण आहे. मजदुरी करेन, पैसे कमवेन आणि भीमला शिकवेन, त्याला जगायला मदत करेन आणि माझ्या हिमतीच्या कमाईला कोणी पण माझ्याकडून कागदावर लिहून घेऊ शकत नाही. माहित होत मला माझी चिंता किंवा दुसऱ्यांची चिंता समजू शकत नाही तुम्ही. म्हणून भीम, आपल्या बाबांना समजव की या वयात काम करायची हिम्मत दाखवू नका.
तब्येत खराब आहे यांची. अन जवा कोणता पती आपल्या पत्नीसाठी ताट घेऊन येतो तर त्याने हे पण विचार करावा की त्यांची तब्येत बिघडल्याने एका पत्नीला पण तितकाच त्रास होतो. बाबा, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा, पण ह्यांची एक गोष्ट बरोबर वाटली मला. तुम्ही आता कमी मेहनत. बस बस, प्रत्येक वेळीप्रमाणे तुम्हाला समजू शकत नाहीस कि मला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. मी मेहनत करणार, पैसे कमावणार आणि त्या पैशांनी तू शिकणार. अनो, या विषयावरती ना तू काय बोलणार ना मी काय ऐकणार. पोर आणि सुना दोघी मिळून समजावणार. चांगलंय. बाबा नाराज झालेत आपल्यावर. काय झालं सांगतो. दीपक काय झालं, सगळं ठीक आहे ना? केळुसकर गुरुजी भेटले, सांगत होते तुमच्या परीक्षेचा निकाल आलाय. रिझल्ट आलाय? काय आलाय? या वेळेस तुम्ही पास नाही आहात. काय? अरे ह्यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे? येत होणारच होत. दुनियादारी करत बसशील, अभ्यास वगैरे सोडून आणि सगळ्यांशी वैर धरशील तर पास कसं होशील? मला माहित होत हितेश काका तुम्ही असच काहीतरी बोलणार, पण मी खोट बोललो. भीम भाऊ पास झालेत. आणि एवढंच नाही, अर्थशास्त्रामध्ये भीमभाऊंना सर्वात जास्त गुण मिळाले. अभिनंदन भीम. अभिनंदन भीमराव. अभिनंदन भीमराव, खूप खूप अभिनंदन. बाबा, हरिया जाने रूखड़ा उस पानी खाने सूखा काठ न जाने कब हूँ बरसा अभिनंदन तुमचं भीम बाळा, खूप खूप अभिनंदन तुझं. वय भीम भाऊ, अभिनंदन तुमचं. लक्ष्मी, झालं अभिनंदन देऊन, तर आता जाऊन जेवण बनव.
की तू रामान भीमच्या बाजूने झालीस तर तिथंच जेवशील का? नाही आई, तुम्ही काळजी करू नका, मी जेवण बनवन. कळतंय मला तुम्ही काय विचार करताय ते, पण काय करणार, पैसे कुठे आहेत तुमच्याकडं? जर पैसे असते तर मुलगा पास होण्याच्या आनंदात मिठाई वाटली असती. आणि मी तर पेन्शनचे पैसे देणारच नाही, आणि तुमच्याकडे मजुरीच्या कमाईचे पैसे पण नाही. नाही जिजाबाई, मी हा विचार करत नव्हतो. मी हा विचार करत होतो की भीमच्या या यशानंतरही तू आनंदी नाही झालीस. अत्या, आज पुरणपोळी बनव ना. मीरा, पुरणपोळी बनव ना, तसंही आजचा दिवस पण लय चांगला आहे. चला ताई, बनवूया गोड पोळी. जर भीमाबाई जिवंत असती तर भीमच्या या यशानंतर काही ना काही गोड नक्की बनवला असता. म्हणून आज संध्याकाळपर्यंत काही ना काही काम करून मी पैसे नक्की कमावणार, आणि ते पैसे मी तुला देणार. त्या पैशांनी तो पुरणपोळी बनवणार आणि सगळ्यांना वाटणार पण. बाबा जाऊ द्यात, प्रत्येक वेळी प्रत्येकाकडे हट्ट थोडीच करू शकणार आहे. आणि काय फरक पडतो घरामध्ये गोड झालंय किंवा नाही झालंय, तुम्ही सगळेजण माझ्यासाठी एवढे आनंदी आहात हेच खूप आहे. नाही, एवढंच पुरेसं नाहीये तुझ्या बाबांसाठी. जर तुझ्या पास होण्याच्या आनंदात मिठाई नाही वाटली यांनी तर झोप कशी येईल यांना? आणि हो, मी भीमाबाई नाहीये म्हणून पेन्शनचे पैसे सोडून जे पण पैसे आणणार तुम्ही त्याचं जे म्हणाल ते बनवेल मी, पण फक्त आपल्या कुटुंबासाठी, शेजारांसाठी नाही. भीम, तू कॉलेजला जाऊन माहिती घे की पुढच्या शिक्षणाला प्रवेश कधी आहे. चल पुरंजी, काम शोधू. आपल्या जातीचे तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्यांनी 10वी पास केली आहे, आणि आपल्याच जातीचे तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्यांनी 12वी बी पास केली. हो भीम, आम्हाला तुझा अभिमान आहे. भय भीम भाऊ, तुमचं हे यश बघून आम्हास ते आनंद होतोय. भीम, खूप शिक, खूप प्रगती कर. आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आणि आम्हाला अभिमान आहे तू आमच्या चाळीत राहतोस. आनंदी राह.